अहमदनगरमध्ये ही मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावलेली आहे. अहमदनगर शहरात तब्बल 4 तास मुसळधार पाऊस झालेला आहे. सीना नदीला पूर आला आहे. सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे. 8 तासानंतरही पुराचं पाणी हे ओसरत नाही अशी माहिती मिळते. अहमदनगरमधली ही दृश्य आहेत. नदीच्या पुरामुळे वाहतुकीलाही मोठा फटका बसलेला आहे. महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. खरं तर प्रशासनाने योग्य ती भूमिका घेणं गरजेचं आहे. कारण दर पावसाळ्यामध्ये कुठेतरी पूर्वीच्या काळामध्ये असं होत नव्हतं, पण मागच्या 5-6 वर्षामध्ये कोविडच्या अगोदरपासून काही लोकांनी नदीपात्रांमध्ये सातत्याने भराव टाकल्यामुळं मागच्या बाजूला फुगवटा तयार होतो आणि म्हणून ह्या बाबतीमध्ये इथं पाणी येतं आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये लवकरात लवकर प्रशासन निर्णय घ्यावा. आजची ही सीना नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. 4:15 वाजल्यापासून अहमदनगर महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष या ठिकाणी उभा आहे. हा नगर कल्याण रस्ता आहे. हा नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाकडे आहे आणि या ठिकाणी आपण हा रस्ता 4:30 वाजता बंद केला. पुलाचं काम चालू आहे. काही पोलचंही वाहून गेलेले आहेत आपले या ठिकाणी आणि आपण या पुनर्वसन करून एक पर्यायी रस्ता आपण माधवनगर वारुळाचा मारती आणि परत नेपती नाका बागराजे हडको या ठिकाणी आपण एक पर्यायी व्यवस्था आपण ट्रॅफिक डायव्हर्जन साठी करीत आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.